रविवार को अजनी पुलिस थाना अंतर्गत आने वाले सुयोग नगर महात्मा फूले गार्डन में पुरानी रंजिश के चलते चार आरोपियों ने चाकू से हमला कर एक युवक को घायल किया। एक आरोपी पुलिस के गिरफ्त में है तो वहीं तीन आरोपी अभी भी फरार बताए जा रहे हैं। महात्मा फूले गार्डन में रविवार की शाम को आरोपी अर्पण बागेश्वर और उसके तीन साथी गार्डन में टहलने के लिए आए हुए थे। इसी बीच फरियादी शुभम डोब और उसका भाई विवेक डोब भी इसी गार्डन में टहलने आए थे। जगह के बैठने के विवाद में आरोपी अर्पण और शुभम में विवाद हुआ, जिसके चलते आरोपी अर्पण ने हवा में धाधा चाकू चलाकर विवेक को हाथ और पैर पर चाकू से वार कर जख्मी किया। काल दिनांक 20/3/2022 रोजी संध्याकाळी 6:15 ते 6:30 दरम्यान शुभम डोफे, त्याचा एक भाऊ विवेक उर्फ गोचा भीमराव डोफे व अजून एक दोन मुलगा हे सुयोगनगर इथल्या महात्मा फुले गार्डनमध्ये फिरायला गेले होते। त्याचवेळी तिथे इतर तीन चार मुले आले, त्यामध्ये रोहित उर्फ जग्गा डेकाटे, अर्पण सुदेश बागेश्वर, आदित्य रहांगडाले व सुजल दयाल सुजर उल्फ दद्दा ढाले हे चौघे तिथे आले। तर त्यांचा जुन्या कारणावरून म्हणा किंवा तिथे बसण्याच्या जागेवरून वाद झाला दोघांमध्ये पण। तर त्यावेळी हे रोहित उर्फ जग्गा डेकाटे आणि त्याच्या मित्रांनी शुभम डोफे व विवेक उर्फ गोचा डोफे याला तिथून जायला सांगितलं। त्यावरून त्यांचा वाद झाला, त्यावेळी त्यांचे बाचाबाजी झाली आणि त्याच वेळेस हा जो आहे आदित्य रहांगडाले याने याच्याजवळून चाकू किंवा धारदार शस्त्र काढून याच्याकडे दिले जग्गा डेकाटेकडे। जग्गा डेकाटेकडे ते हवेत फिरवलं आणि त्या बाचापाचीमध्ये विवेक उर्फ गोचा भीमराव डोफे याच्या डाव्या हाताला चाकूचा मार लागलेला आहे। नंतर तो स्वतः हॉस्पिटलला ॲडमिट झाला GMC मध्ये आणि GMC ला त्यावर उपचार सुरू आहे। बरोबर आहे, यामधला जो जखमी आहे गोचा उर्फ विवेक भीमराव डोफे हा तडीपारी संपली त्याची मागच्याच महिन्यामध्ये, त्यापूर्वी तो 2 वर्ष तडीपार होता। दुसरे जे चार आरोपी आहेत, चारही आरोपी हे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत आणि चार आरोपीपैकी अर्पण सुदेश बागेश्वर याला रात्रीच आपण अरेस्ट केलेली आहे। इतर तीन आरोपींचा शोध घेऊन त्यांनाच लवकर अरेस्ट करत आहोत। मिली जानकारी के अनुसार यह सभी आरोपी कुख्यात आरोपी बताए जा रहे हैं, जिनके कोई न कोई पुलिस थाना में आपराधिक मामले जुटे हुए हैं। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ स्वप्निल बुंधाड़े की रिपोर्ट।